पुढची बातमी. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नो होल्ड्स बार्ड या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे येत्या 16 ऑगस्टला प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालंय. राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला पवारांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. नारायण राणेंचा आत्मचरित्राचा पुस्तक प्रकाशन सोहळा येत्या 4 ऑगस्टला होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील उपस्थित असतील, मात्र अद्याप या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणताही वेळ दिलेला नाहीये. दरम्यान येत्या 16 ऑगस्टला मुंबईत नारायण राणेंच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्रातील दबंग नेते नारायण राणे यांच्या पुस्तकाचे आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन येत्या 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वसभा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी या प्रकाशन या पुस्तकाला प्रस्तावना सुद्धा पुस्तकात दिलेली आहे, लिहिलेली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही वेळ न मिळाल्यामुळे शेवटी हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ का दिली नाही, त्यामुळं राजकीय वर्तुळ अनेक चर्चा आहे. नारायण राणे यांच्या पुस्तकामध्ये युती म्हणजे शिवसेनेच्या विरोधात तथा काँग्रेसच्या विरोधामध्ये अनेक गोष्टीचा उघडा होणार आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना डवसली जाणार असल्याच्या कारणामुळे त्याचं नुकसान कुठेतरी युतीला ना व्हावं ह्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी आपला वेळ या पुस्तक प्रकाशनाला दिला नसल्याचे बोलले जात. या पुस्तक प्रकाशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी युतीला वाचवण्यासाठी किंवा युती संदर्भात कुठेतरी लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हावा नाही यासाठी नारायण राणे यांना वेळ दिला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कुठेतरी शिवसेनेला आपलंसं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. मुंबईवरून संतोष मोरे. आता या सगळ्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरणं दिसणार का अशी चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.